मित्रांनो त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल्सच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण समकोन कर्णबाजू समन्वय नियम म्हणजेच राईट अँगल हायपोटेनियस साईड कॉन्ग्रुएन्स रूल आरएचएस नियमाशी संबंधित काही प्रश्न सोडवले आज आपण त्यांच्याशी संबंधित काही अजून तथ्यांबद्दल चर्चा करूयात तर चला सुरुवात करूयात स्क्रीनवर दिलेल्या आकृत्या पाहून सांगा की कुठला त्रिकोण समकोन करणबाजू समन्वय नियमाने परिपूर्ण आहे मित्रांनो त्रिकोणांच्या पहिल्या सोडीमध्ये आपल्याला समकोन दिसलेला आहे परंतु दोन्ही त्रिकोणांच्या दोन बाजू आणि त्यांचे अंतर्गत कोण समान आहेत म्हणून दिलेल्या माहितीनुसार हा त्रिकोण आरएचएस समन्वयाच्या नियमाद्वारे तर नाही परंतु बाजू कोण बाजू म्हणजेच एस एस समन्वयाच्या नियमाद्वारे नक्कीच समन्वय आहेत दुसऱ्या जोडीमध्ये त्रिभुज डब्ल्यू एक्स वाय आणि त्रिभुज झेड वाय एक्स मध्ये कोण डब्ल्यू आणि कोण झेड समकोन आहेत कर्ण एक्स वाय उभयनिष्ठ कर्ण आहे आणि बाजू एक्स डब्ल्यू बाजू वाय झेडच्या समान आहे म्हणून हे दोन्ही त्रिकोण आरएचएस समन्वयाच्या नियमाद्वारे समन्वय आहेत आता वळूया तिसऱ्या जोडीकडे तिसऱ्या त्रिकोणाच्या जोडीमध्ये फक्त समकोन आहे आणि एक सामान्य बाजू समान आहे कर्ण समान नाही म्हणून हा त्रिकोण समकोन कर्णबाजू समन्वयाच्या नियमाने परिपूर्ण नाही मित्रांनो त्रिकोण समन्वय होण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे या सत्रात एवढेच मित्रांनो आजच्या सत्रात आपण समकोन कर्णबाजू समन्वयाच्या नियमांशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद